देखील संबंधितांना आपण निर्देश दिलेत। वन जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असून सदर अतिक्रमणास प्रतिबंध करण्यास अपयशी ठरणाऱ्या संबंधित अधिकारी जे आहे जबाबदार अधिकारी त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी, तसेच अतिक्रमण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात यावी, हा देखील हे देखील निर्देश दिलेले आहेत। त्याचबरोबर अंगणवाडी कार्यकर्ता, मदतनीस, आशा वर्कर, शालेय पोषण आहार कर्मचारी, ग्रामपंचायतीचे डाटा ऑपरेटर, ग्राम रोजगार सेवक, पोलीस पाटील अशा जनतेशी निगडीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून घोषित करून त्यांना शासकीय वेतनश्रेणी लागू करावी असा एक त्यांचा मुद्दा होता। त्यामध्ये आपण जेव्हा आपलं अर्थसंकल्प जयंतराव बजेट झालं हे त्याच्या अगोदरपासून त्यांचं आंदोलन जाहीर झालं होतं आणि त्यांच्या या मागण्या होत्या सगळ्या मागण्या रास्त आहेत आणि त्यामुळे अंगणवाडी सेविकांसाठी देखील आपण 8325 वरून डायरेक्ट 10,000 केलेले आहेत, 10,000 रुपये केले। त्याच मिनी अंगणवाडी सेविकांसाठी 5975 वरून 7200 रुपये केलेले आहेत। मदतनीसांसाठी 4425 वरून 5500 रुपये आपण इतकी मानधनामध्ये वाढ करण्यात आले। तसेच त्यांची मागणी होती त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविकांची रिक्त पदे भरावीत, त्याचबरोबर 20,000 अंगणवाडी सेविकांचे रिक्त पदं भरण्याचे देखील निर्देश दिलेले आहेत आणि त्याचबरोबर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये सरळ वेतन कशा प्रकारे अदा करता येईल याबाबत देखील अभ्यास करून, कारण शेवटी मध्ये ते काय पैसे त्यांचे मेहनतीचे इकडे तिकडे जाता कामा नये, यासाठी ती देखील उचित कार्यवाही त्या संपूर्ण सिस्टीमचा अभ्यास करून ती उचित कार्यवाही करण्यात येईल अशा प्रकारचे देखील निर्देश दिलेत। कामगार कल्याणाकरता स्थापित जी विविध मंडळं व त्रिपक्षीय समित्या यावरील रिक्त पदं भरून पूर्ण क्षमतेने ते कार्यान्वित करण्यात येतील अशा देखील सूचना स्पष्टपणे दिलेल्या आहेत। अशा स्वयंसेविका यांना राज्य शासनाच्या निधीतून 1500 प्रतिमा वाढ देण्यास ते आपण अर्थसंकल्पामध्ये तोही निर्णय घेतला आहे, पण त्यांची देखील ती मागणी महत्त्वाची मागणी होती आणि तर गटप्रवर्तक देखील आहेत त्यांना देखील वाढ मिळाली पाहिजे अशा प्रकारची देखील त्यांची मागणी होती, आपण त्यामध्ये देखील 1500 रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। सध्या गट प्रवर्तक यांना केंद्र व राज्य शासनाकडून एकत्रित रुपये 13475 इतके मानधन देण्यात येते, ते वाढवून एकूण रुपये 14975 इतके करण्याचा देखील आपण निर्णय घेतलेला आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना व इतरांना